25 ऑगस्टची यावल नगरपालिकेच्या राजकारणात घंटी वाजवणारी बातमी. यावल नगरपालिकेच्या राजकारणामध्ये आता एक नवीन पक्ष एंट्री करताना दिसतोय आणि म्हणूनच या पक्षाची जी एंट्री आहे ती अनेकांची घंटी वाजवणारी ठरणार आहे. ते म्हणजे यावल नगरपालिकेच्या राजकारणात आता प्रहार जनशक्ती पक्ष हा उतरणार असल्याचे एक संकेत मिळत आहे. नुकतेच यावल शहरातील नगरपालिकेच्या राजकारणात 50 वर्षाचा वारसा असलेल्या बारी कुटुंबियातील एका सदस्याला प्रहार जनशक्ती पक्षाचं शहराध्यक्षपद देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यावल नगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आहे आणि त्या अनुषंगाने हे देण्यात आलेलं पद म्हणजे यावलच्या राजकारणात प्रहार जनशक्ती पक्षाची एंट्री असं संकेत आणि समीकरण सध्या जोडले जात आहे. नुकतेच प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी यावल नगरीतील तुकाराम रघुनाथ बारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या यावल शहराध्यक्षाची जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे बारी कुटुंब हे यावलच्या राजकारणात 50 वर्षीय वारसा लाभलेलं कुटुंब आहे. यावलच्या राजकारणामध्ये सर्वप्रथम स्वर्गीय रघुनाथ दामू बारी यांनी नगरसेवक म्हणून एंट्री केली. त्यांनी 1961 ते 1974 यावल नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर त्यांचे मोठे चिरंजीव नारायण रघुनाथ बारी यांनी देखील 1985 ते 1991 यावल नगरपालिकेत प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर नंबर लागला तुकाराम बारी यांचा. तुकाराम रघुनाथ बारी यांनी देखील यावल नगरपरिषदेमध्ये 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती वंदना तुकाराम बारी या 2006 वर्षी नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाल्या होत्या. अशा पद्धतीनं हे बारी कुटुंबियाचा वारसा यावल नगरपरिषदेमध्ये आहे आणि आता यावल नगरपरिषदेमध्ये आगामी निवडणूक तोंडावर असताना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुकाराम बारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाचं शहराध्यक्षपद दिलं आहे. एकूणच यावल नगरपालिकेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची ही एंट्री मानली जात आहे आणि यामागे मोठं पाठबळ असेल ते भुसावळ नगरीचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी. अनिल भाऊ चौधरी यांनी नगरपालिका निवडणूक डोळ्यावर समोर ठेवून हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे आणि त्यांची एंट्री यावल शहरातील राजकारणात अनेकांची घंटी वाजवणारी ठरत आहे. तेव्हा आगामी काळात यावल नगरपालिकेची निवडणूक ही पूर्वीच्या मोठ्या प्रभागाऐवजी छोट्या वार्डातून होणार आहे. छोटे वार्ड म्हणजे 21 वार्डाची रचना आता यावल नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात केली जात आहे. प्रत्येक वार्डात 1100 ते 1350 म्हणजे 1350 असे मतदार राहणार आहेत. छोटे प्रभाग छोटं वार्ड आणि कमी मोजक्याच मतदारसंख्येमध्ये निवडणूक लढवणं हे प्रत्येकाला हे जिकरीचे आणि कठीण ठरणार आहे. यामध्ये प्रस्थापितांना देखील धक्का बसण्याची शक्यता आहे आणि त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाची एंट्री शहरात अनेकांची घंटी वाजवणारी याच्याकरता ठरणार आहे की आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाच्या बळावर राजकीय पक्ष येथे उमेदवार देत नव्हते. गेल्या 5 वर्षांमध्ये काँग्रेसकडून येथे उमेदवारी देण्यात आली होती आणि काँग्रेसचे 8 नगरसेवक निवडून आले होते. मात्र आगामी काळात व त्याच्या मागील इतिहासामध्ये जर आपण गेले तर यावल नगरीमध्ये राजकीय पक्षाऐवजी व्यक्तीला पसंती असते आणि सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे अपक्ष उमेदवारी लढवत असतात. एकूणच आता आगामी छोट्या वार्डामध्ये राजकीय पक्ष किती प्रभावशाली ठरणार हे आता बघण्यासारखं ठरणार आहे आणि त्यातच प्रहार जनशक्ती पक्षाची एंट्री शहरात आता कोणाकोणासाठी पूरक आणि कोणाकोणासाठी घातक ठरणार आहे किंबहुना प्रहार जनशक्ती पक्ष एक मोठा पक्ष बनून यावर नगरीत समोर येतो की काय असं देखील चित्र आगामी काळात नागरिकांना दिसेल. तेव्हा यावल नगरीच्या नगरपालिका निवडणुकापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचं यावल शहराची धुरा तुकाराम बारी यांना देण्यात आल्याने आगामी काळात निवडणुकीमध्ये देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिसतील यात शंका वाटत नाही. धन्यवाद.